देवीच्या नावानं, वागेश्वरी देवीच्या नावानं। आज आपल्या वागेश्वरी देवी नवलाई देवीच्या यात्रेनिमित्त आज आपल्या गावचा जो वार्षिक महोत्सव जो साजरा होत असतो तो ज्या पद्धतीने गाव स्वरूपी सर्व 12 बलुतेदार गावातील सर्व तरुण मंडळी सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व अगदी लहान मुलांपासून बायकांच्यापासून अगदी महिला भगिनी असतील अगदी मोठ्या प्रमाणात त्या देवीचं महात्म्य जे जागृत देवस्थान असल्यामुळं या विसापूर गावच्या देवस्थानला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ते विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असताना या विसापूर गावाला पहिल्यापासून असा एकोप्याचा इतिहास आहे की अगदी 12 बलुतेदार असतील सर्व जातीतील लोक सर्व धर्मातील लोक मुस्लिम समाजातील लोक असतील त्या सगळ्यांचा या आपल्या गावच्या जडणघडणीत पहिल्यापासून समावेश आहे। हा समावेश करत असताना आपल्या गावात ज्या रूढी परंपरा ज्या थोड्या मोठ्याने घालून दिल्या त्या आत्तापर्यंत ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या रूढी परंपरा राबवत आले त्या त्या पद्धतीनंच आम्ही जे गावकरी आहे ते त्याच पद्धतीनं इथून पुढं ते वसा वारसा आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन आम्ही पुढं अविरतपणे चालणार आहोत। हे चालत असताना या गावच्या विकासाच्या बाबतीत असेल अगदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत जर का म्हणायचं झालं तर अगदी जलसंधारणाचं काम असेल गावातून रस्ते असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ज्या आरोग्याच्या सुविधा असतील या मूलभूत जे पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीवर आम्ही सगळे ग्रामस्थ एकोप्यानं काम करत असतो। काम करत असताना आम्हाला अगदी ज्येष्ठांचं कायम मार्गदर्शन असतं। हे मार्गदर्शन घेताना की ज्या पद्धतीने एखादा जर का समजा प्रश्न गावासमोर असेल आणि हे वागेश्वरीचं मंदिर उभं राहत असताना ज्या पद्धतीनं हे मंदिर उभं करायचा कयास गावकऱ्यांनी मनात आणला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे अगदी 2009-10 साली हे मंदिर बांधण्यासाठी उभारणीसाठी घेतलं आणि त्या मंदिर काही वर्षात अगदी 2-3 वर्षात एक 2.5 कोटीचं मंदिर अविरतपणे सगळ्यांनी गावकऱ्यांनी सगळ्यांच्या श्रमदानातून भावनेतून वर्गणीतून आणि लोकवर्गणीतून सेवेतून हे मंदिर आज जे उभं दिसतंय हे आमच्या विसापूर गावच्या ऐक्याचं मोठं प्रतीक आहे। आम्ही काम करत असताना आता आमच्या आपल्या विसापूर गावात असे बरेच प्रश्न आहेत की जे अजून ज्या टप्प्यात म्हणजे आम्ही जसं पहिलं पाण्यावर काम केलं दुसरं शिक्षणावर काम केलं नंतर आरोग्यावर काम केलं रस्ते असतील रस्ते विकासावर काम केलं तसं आपल्या गावात सुशोभीकरण असेल बाकीच्या गोष्टी असतील की आता बंदिस्त गटराची कामं गावात चालू आहेत जी की भारतभर जी 34 देशात असणारी कंपनी जी आपल्या विसापूर गावासाठी CSR फंड या मार्फत या गावात जो विकास पहिल्यांदा स्वच्छतेवर जे काम करते बंदिस्त गटरांचं जे काम चालू आहे जवळजवळ 60 लाखाचं काम भारतभर कंपनीनं आपल्या गावात केलेलं आहे। इथून पुढे सुद्धा आता भारतभर्ज कंपनीचंच जे आम्ही जलसंदर्भात काम केलं की जे बंधारे बांधले त्या बंधाऱ्याचं खोलीकरण रुंदीकरण आत्ता भारतभर्ज कंपनीच्या माध्यमातूनच आजसुद्धा चालू आहे। ते करत असताना आता गावात लोकांची मागणी येते की गावात काहीतरी असं ऐतिहासिक वारसा असणारं गाव आहे तर आपण सगळ्यांनी मिळून गावात एक छत्रपती शिवाजी महाराजांची जे आपल्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अश्वारूढ मूर्ती आपल्या गावाच्या एंट्रन्सला आणि गावातला जो विसापूर गावचा चौक आहे असा एक कयास अशी एक मागणी आम्ही यात्रा कमिटीच्या मीटिंगमध्ये ग्रामस्थांच्या समोर बोलून दाखवली सगळ्यांचा त्याला होकार आलेला आहे। फक्त आता ते कामाचं नियोजन करून ते आम्ही तुर्तास चालू करणार आहोत। आपल्या गावच्या नागरिकांच्या तरुणांच्या मागणीवरून अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे अख्ख्या देशाचे जे आराध्य दैवत आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांचा आदर्श घेऊन अख्खा हिंदुस्थान अखंड हिंदुस्थान जगतो वाढतो त्यांच्या विचारावर चालतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं स्मारक हे आपल्या गावात बनवायचा कयास आम्ही यात्रा कमिटीच्या मीटिंगमध्ये बोलून दाखवला। छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा का तर आपल्या गावाला सैनिकांची मोठी पार्श्वभूमी आहे जी आजी माजी सैनिक संघटना आहे त्या आजी माजी सैनिक संघटनेचं मोठं योगदान या विसापूर गावच्या विकासात आहे। हे योगदान असताना जवळजवळ आपल्या गावात आजी माजी असे धरून 1100-1200 जवान आज कार्यरत आहेत त्यांची मोठी संघटनासुद्धा गावात कार्यरत आहे।
आपल्या गावचे मागच्याच गेल्या वर्षी विजय सर्जेराव शिंदे हे जवान आपल्या सीमेवरती धारातीर्थी पडले शहीद झाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचं स्मारक म्हणतो अशा पद्धतीत बरेच जे गावातले जुने आपले जवळजवळ 1974च्या युद्धात सुद्धा शहीद झालेले श्रीरंग सावंत ते असतील, विश्वनाथ साळुंखे असतील, विजय शिंदे असतील, अशा सगळ्यांचं स्मारक आणि शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं स्मारक हे आपल्या गावाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल यासाठी या विसापूर गावचा अट्टहास आहे. म्हणून आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा कयास आम्ही मनामध्ये घेतलेला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यांना आदर्शवत असणारे आपले सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का तर तो अगदी थोरापासून मोठ्यापासून लहानग्यापासून जे आपल्या लहान मुलांना जे संस्कार घडतात ते अगदी जिजामातांनी जे शिवाजी महाराजांच्यावर जे संस्कार केले ते संस्कार आपल्या त्या पुतळ्याकडे बघून जी आपली विसापूरची जी नवीन लहान जी पिढी आहे जी आपलं विसापूर आणि जो महाराष्ट्र देश घडवणार आहे अशा आपल्या भविष्य घडवणाऱ्या या विसापूर गावच्या लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी ते प्रेरणादायक असणार आहे. अशामुळे ते स्मारक आम्ही विसापूरमध्ये करायचा कयास मनात आणलेला आहे, बांधलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करून दाखवणारच. छत्रपती शिवाजी महाराज, वाघेश्वरी देवीच्या नावानं. अशा वेगवेगळ्या गावातल्या अगदी कमानीपासून गावाच्या ग्रामपंचायत इमारतीपर्यंत अगदी स्ट्रीट लाईट असेल, पथदिवे असतील, गावातून जो येणारा जो रस्ता आहे अगदी कुशेगाव शिवेपासून ते अगदी इकडं जाकेरगावच्या शिवेपर्यंत जुने झालेली झाडं काढून नवीन झाडं वृक्षारोपण करणं, गावात झाडांची संख्या वाढवणं, स्मशानभूमीचं सुशोभीकरण करणं, सगळ्या समाजाची स्मशानभूमी एकत्रित आणणं आणि त्याच एकोप्यानं गाव एकत्र ठेवणं हीच सगळ्या गावकऱ्यांची अगदी मनापासून इच्छा आहे आणि ह्या इच्छेला सगळ्यांचा जर का एकोप्यानं दृढ विश्वासानं आपल्या गावाला पाठिंबा मिळाला तर हे अगदी तत्वच काम पूर्णपणे अगदी यशस्वी होऊ शकतं एवढं बोलतो आणि विसापूरवासियांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि या सगळ्यांना आपल्या यात्रेच्या वाघेश्वरी देवीच्या गावच्या विकासासाठी सगळ्यांना सद्बुद्धी देवो आणि हे काम असंच अविरत चालू राहो. ईश्वर चरणी वाघेश्वरी चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. वाघबाईच्या नावानं गुड मॉर्निंग 24 तास. नमस्कार. वाघेश्वरी नवला देवीच्या यात्रेनिमित्त सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. Thank you.
शिवाजी महाराज। वागेश्वरी देवीच्या नावाने, वागेश्वरी देवीच्या नावाने। पुढील व्हिडिओ विसापूर यात्रा भाग 2 नक्की पहा गुड मॉर्निंग 24 तास या चॅनल वर। कुस्त्यांचे जंगी सामने गुड मॉर्निंग 24 तास गुड मॉर्निंग 24 तास लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला ही विसरू नका। गुड मॉर्निंग 24 तास।
गुड मॉर्निंग विचार.